नमस्कार मंडळी. जुनं फर्निचर या सिनेमाला रिलीज होऊन आता 10 दिवस झालेला आहे. काल या सिनेमाचा होता दुसरा रविवार. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने कमाई केली होती, इंडियन नेट कलेक्शन त्याचं होतं 3.99 crore. 8व्या दिवशी म्हणजेच सेकंड फ्रायडेला या सिनेमाने कमवले आहेत 29 lakh rupees. तर 9व्या दिवशी सेकंड सॅटर्डेला 103.45% ग्रोथ बघायला मिळाली आणि या सिनेमाने कमवले आहेत सेकंड सॅटर्डेला जवळजवळ 59 lakh rupees. तर कालचं सेकंड संडेचं अर्ली एस्टिमेट जे आलेलं आहे ते आलेलं आहे 79 lakh एवढं. असं करत पहिल्या 10 दिवसांचं इंडियन बॉक्स ऑफिसचं नेट कलेक्शन अप्रॉक्सिमेटली असेल 5.66 crore. बाय द वे, मी नेहमीच एक रिमाइंडर द्यायचं राहिलो की हे बॉक्स ऑफिस आकडे जसे आहेत तसे असतील असं नाही, कारण मराठी सिनेमाला कुठल्याही प्रकारचा ट्रेड अनालिस्ट नसतो. सो याच्यापेक्षा चांगलीच कामगिरी केली असेल असं आपण धरून चालूया. एनिवेज, काल जुनं फर्निचर या सिनेमाची ओव्हरऑल ऑक्युपन्सी होती रविवारची 41.66%, ज्याच्यात मॉर्निंग शोजचे 29.97, आफ्टरनूनचे 42.29, इव्हनिंगचे 45.55, तर नाईट शोजचे 48.81%. टेरिटरी वाईज बघायला गेलं तर मुंबईची काल ऑक्युपन्सी होती 44.75%, पुण्याची 52.50%, नागपूरची 22.25, संभाजीनगरची 27.25, कोल्हापूरची 29.33, नाशिकची 32.50, तर सांगलीची 18%. सो मुंबई आणि पुण्यामधनं हा सिनेमा चांगली गर्दी खेचताना आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर नाच गं घुमा या सिनेमाला आता रिलीज होऊन 5 दिवस झालेले आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी 1 मेला सुट्टीच्या दिवशी हा सिनेमा रिलीज झाला होता आणि त्या दिवशी या सिनेमाने कमवले होते 2.15 crore. दुसऱ्या दिवशी रविवारी -62.79% ड्रॉप बघायला मिळाला आणि या सिनेमाने कमवले 80 lakh rupees. तिसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा एकदा या सिनेमाला 18.75% ग्रोथ बघायला मिळाली आणि या सिनेमाने कमवले 95 lakh. रविवारी चौथ्या दिवशी या सिनेमाने कमवले 1.85 crore. सो 94.74% ग्रोथ आपल्याला परवा बघायला मिळाली होती. आणि कालचं अर्ली एस्टिमेट जे आलेलं आहे 5व्या दिवशीचं, पहिल्या रविवारचं, ते आलेलं आहे 2.05 crore. असं करत पहिल्या 5 दिवसाचं याचं इंडियन बॉक्स ऑफिसचं नेट कलेक्शन असेल अप्रॉक्सिमेटली 7.80 crore. काल ओव्हरऑल ऑक्युपन्सी होती या सिनेमाची 32.21%, ज्याच्यात मॉर्निंग शोजचे 19.93, आफ्टरनूनचे 33.36, इव्हनिंगचे 46.08, तर नाईट शोजचे 29.48%. टेरिटरी वाईज बघायला गेलं तर काल मुंबईची ऑक्युपन्सी होती 33.50, पुण्याची 34.50, नागपूरची 23.75, संभाजीनगरची 21.25, कोल्हापूरची 24.25, नाशिकची 30%, तर सांगलीची 23%. त्याचबरोबर इतके दिवस मी स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कुठे सापडते का ते बघत होतो. आज याचं एक रफ डेटा आपल्यासमोर आलेला आहे आणि असं म्हटलं जात आहे की स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमानी जो नाच गं घुमा बरोबर रिलीज झाला होता या सिनेमाने पहिल्या दिवशी कमवले होते 27 lakh rupees म्हणजेच बुधवारी. दुसऱ्या दिवशी गुरुवारी 17 lakh rupees, शुक्रवारी तिसऱ्या दिवशी 12 lakh rupees, परवा शनिवारी जरा ग्रोथ बघायला मिळाली आणि शनिवारी या सिनेमाने कमवले 4व्या दिवशी 21 lakh rupees. 5व्या दिवशी म्हणजे कालचं याचं जे कलेक्शन आलेलं आहे ते आलेलं आहे जवळजवळ 32 lakh rupees एवढं. सो पहिल्या 5 दिवसांचं याचं कलेक्शन असेल जवळजवळ 1.09 crore. हे इंडियाचं नेट कलेक्शन आहे आणि इंडियाचं ग्रॉस कलेक्शन आहे 1.23 crore. सो 5 दिवसात ॲटलिस्ट 1 crore या सिनेमाने केलेले आहेत. खरं हा जास्त डिझर्व करतो, बट आता बघूया काय. तसं म्हणजे अजून कुठला मोठा सिनेमा IPL चालू असेपर्यंत येणार नाही आहे. सो अपेक्षा करूया की वर्ड ऑफ माउथनी हा सिनेमासुद्धा हळूहळू का होईना बट 7 ते 8 crore कमाई करेल. म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.